सोलापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरण कंपनीचं तब्बल 8 कोटी रुपयांचं नुकसान झालं. महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ही माहिती दिली. दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महावितरणचे अनेक ट्रान्सफॉर्मर पावसाच्या पाण्यात वाहून गेले, तसंच अनेक खांब कोसळले असून त्यामुळं महावितरणचं 8 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं ज्ञानदेव पडळकर म्हणाले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 14 आणि 15 तारखेला जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये प्रामुख्यानं माळशिरस, पंढरपूर, सोलापूर ग्रामीण, उत्तर सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, तसेच बार्शीमध्ये माढा, करमाळा या तालुक्यामध्ये महावितरणचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ओढ्याकाठी नदीकाठी असणारे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर सेंटर, पोल, LT लाईन, HT लाईन ही मोडून पडली आणि काही वाहून गेली, तर त्याच्यामध्ये महावितरणचं नुकसान 8-8.5 कोटी नुकसान झालेलं आहे महावितरणचं. या पुरामुळे जवळपास 1.5 लाख कनेक्शन बंद झाले होते. ते पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं MSEB अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितलं. जो वीज पुरवठा होता घरगुती म्हणजे गावठांचा तो आपण रिस्टोअर केला. 2 दिवसामध्ये सर्व गावठांचा आपल्याकडं मॅनपॉवर मटेरियल उपलब्ध करून आपण अविरत प्रयत्न करून वीज पुरवठा आपण दुरुस्त केला आणि 1.5 लाख कंज्युमर टोटल बंद होते, तर त्याच्यापैकी आत्तापर्यंत आपल्याकडं 19,000 कंज्युमरचा वीज पुरवठा आपण सुरळीत केलेला आहे. आणि शेतीपंपाचा जो नदीकाठचा भाग आहे, ओढ्याकाठचा भाग आहे, जिथं चिखल आहे, दलदल आहे, त्या ठिकाणी दाता येत नाही अशा ठिकाणचं अजून 31,000 कंज्युमर आपल्याकडे बंद आहेत. आणि ते दुरुस्त करण्यासाठी, लाईन दुरुस्त करण्यासाठी, परत उभारणी करण्यासाठी सध्या आपण आपल्याकडे उपलब्ध असलेले एजन्सी, ठेकेदार, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातूनही मागवलेले आहेत. असे आपण जवळपास 41 ठेकेदाराचे गँग आहेत आणि त्यांच्याकडं 729 एवढं मनुष्यबळ आहे.